जामखेडमध्ये सर्वात महत्वाचा समजला जाणारा नागपंचमी पंचमी उत्सव आणि या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी त्याच पद्धतीने यात्रेकरूंना ही यात्रा निर्विघ्न पाहण्यात यावी किंवा त्यांची ती निर्विघ्न पार पडावी यासाठी महसूल विभागाच्या वतीनं प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व शाखेतील अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे ग्रामस्थ राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकारांसह बहुसंख्य जामखेडकर उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे जामखेडमध्ये साजरा होणारी नागपंचमी उत्सव सोहळा निर्विघ्न पार पडावा व शासकीय जबाबदारी म्हणून जामखेड तहसील कार्यालयातील सभागृहात तालुक्यातील विविध खात्यांच्या अधिकारी पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीस प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, प्रभारी तहसीलदार भंडारी साहेब, विविध खात्यातील अधिकारी पदाधिकारी तसेच सामाजिक सर्व धर्मीय कार्यकर्ते तसेच जामखेडचे ग्रामस्थ पत्रकार बंधू बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी यांनी सर्वांचा आढावा घेऊन उपस्थित नागरिकांच्या सूचना घेऊन व समजून घेऊन त्या सर्व प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी ज्या त्या विभागांना सूचना देऊन सर्वतोपरी यात्रेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांना त्रास होणार नाही अशी प्रत्येकानं काळजी घेऊन काम करावे असे आदेश दिले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवणार असल्याचे ही त्यांनी उपस्थित वेळी सांगितले. तसेच स्थानिक नागरिक यांनी सुद्धा सर्व प्रशासकीय यंत्रणेस सूचना करून व्यवस्थापन सुरळीत ठेवण्यास मदत करावी आणि सर्वांनी यात्रा उत्सव आनंदात साजरा करावा असे सांगितले. तसेच यात्रा उत्सवातील पाळणे खेळणे व गमती जमतीचे मनोरंजन असणारे खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीड वडवडील आवारातच होतील यावरही सर्वांच्या मते शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे हौशी पंचमीकरांना पुन्हा आपल्या लाडक्या पंचमीचे पाळणे खेळणे हे कृषी उत्पन्न मार्केट कमिटीच्या मैदानातच पाहावे लागणार यात प्रश्न नाही. प्रतिनिधी नंदू परदेशी, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.